फ्रेंड्स, मी वैशाली वैशाली वडकर या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं स्वागत करते. तर मी जी शालिमारला शॉपिंग केलेली होती ती काय काय केली हे तुम्हाला या व्हिडिओ पाहायला मिळणार आहे. तर व्हिडिओ शॉर्टपर्यंत पहा आणि आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका. चॅनलला नवीन असेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका. तर दिवाळी जवळ आलेली आहे आणि आता आम्हाला सुट्ट्याही लागलेल्या आहेत. आज 9 तारीख आहे. तर उद्या आम्ही गावाला जाणार आहोत आणि संध्याकाळी मला पॅकिंगही करायची आहे. आणि त्या आधी मी हा व्हिडिओ बनवत आहे. तर व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करत जा. चला मग व्हिडिओला सुरुवात करूया. मी काय काय शॉपिंग केली तर सुरुवातीला मी तुम्हाला दाखवते ज्वेलरी. तर वैदेहीसाठी जास्त मी ज्वेलरी घेतली कारण लहान मुली म्हटल्या की त्यांना खूप आपल्या आईना हौस असतात. तर त्याच्यामुळे बघून हे वैदेहीला हेअरबँड घेतलं होतं. तर शालिमार हे स्ट्रीट शॉपिंगसाठी खूप प्रसिद्ध आहे नाशिकला. तर खूप छान असे व्हरायटीज मिळतात तिथं, जसं की मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं. आणि खूप अशी गर्दी होती तिथं. तर आम्ही तिथे गेलो 3:30 वाजता आणि 8:30 झाले आम्हाला यायला. तर खूप फिरलो वैदेही मी आणि वैदेहीचे पप्पा. त्याच्यानंतर आम्ही शॉपिंग केली, बार्गेनिंगही केली कारण एकटं असल्यावरती थोडंसं वाटतं. जास्त काही बार्गेनिंग करता येत नाही मला, जेवढी येते तेवढी मी केली. तर हे आहे 40 रुपयाचं हेअरबँड, खूप छान वाटतं. आपण घेतो पण मुलांना आवडत नाही. मुलांच्या हौशी गोष्टी असतात, 2 मिनटासाठी त्यांना हे आवडतात, नंतरून मग ते असंच पडत राहतात. आणि घेतलं दिवाळीनिमित्ताने. तर आज दिवाळीचं सेलिब्रेशनही होतं, त्याचाही व्हिडिओ मी तुम्हाला टाकेल. तर तुम्हाला पाहायला मिळेल शाळेमध्ये कशा पद्धतीने आम्ही दिवाळीचं सेलिब्रेशन केलं आणि वैदेहीचा लुक कसा होता किंवा तिने काय एन्जॉयमेंट केली ते. तर आज मी तिला हा हेअरबँड वेअर केलेला होता. तुम्ही पाहू शकता छान असा ब्ल्यू कलरचा आहे, याच्यामध्ये छोटासा स्टोन पण आहे आणि आजूबाजूला फेदरसारखा आहे, छान फ्लावर आहे आणि सॉफ्ट आहे. पाहू शकता 40 रुपयाला घेतलं होतं. लहान मुलांना कलरफुल वस्तू खूप आवडतात, म्हणून मग हा नेकलेस घेतला होता 50 रुपयाचा. त्याच्यासोबत हे ब्रेसलेट आणि हे इयरिंग्स आलेले आहेत, तुम्ही पाहू शकता पर्पल कलरचे छान. आणि वैदेहीला खूप आवडलं तर सकाळी तिने हेच वेअर केलेलं होतं स्कूलला जाण्यासाठी. तुम्ही पाहू शकता छान आणि हलका आहे. कुठल्याही फॅन्सी ड्रेसवरती मॅच होईल किंवा शॉर्ट जीन्स वगैरे आपण वेअर केलेलं असले स्कर्टवरती तर हे खूप छान असं दिसेल. हे मी वैदेहीसाठी घेतलं होतं. त्याच्यानंतर हे क्लिप्स घेतले होते मी. माझे केस लांब आहेत आणि मला हेअरस्टाईल करता येत नाही, त्याच्यामुळे मग मी फक्त क्लचर लावते. सकाळी खूप धावपळ होती त्याच्यामुळे, तुम्ही आता पण पाहू शकता क्लचर लावलेलं आहे. त्याच्यानंतर हे कानातले घेतले आहे माझ्यासाठी. एवढे मोठे कानातले काही मी वापरत नाही आणि त्याच्यासोबत हे घेतले आहे, तुम्ही पाहू शकता हे या साडीवर मॅच होत आहे. त्याच्यामुळे मी आज स्कूलला ही साडी वेअर करून गेलेली होती आणि त्याच्यावर हे छान असे गेले, तुम्ही पाहू शकता. सिम्पल असे आहेत पण खूप छान दिसतात, छान लुक देतात आपल्याला. जास्त हेवी असं वेअर करू वाटत नाही मला, त्याच्यामुळे पाहू शकता. आणि हे एक जे मी आता दिवाळीला साडी घेतलेली आहे ती याच कलरची आहे, त्याच्यामुळे मग मी त्याच्यावर मॅच केलेली आहे. मग फंक्शनल आपण सिटीमध्ये वगैरे जर कोणाच्या फंक्शनमध्ये गेलो वगैरे किंवा स्कूलला असतं तर मग हे छान दिसते. अहो आता ट्राय करू नक्कीच. तर अशा पद्धतीचे आहेत, छान असे आहेत, मला खूप आवडले त्याच्यामुळे आणि नवीन काय तर ट्राय करून बघूया म्हणून. त्याच्यानंतर बिंदी पाकिट घेतले होते वेदीसाठी आणि हे माझ्यासाठी साड्यांवरती छान असतं म्हणून. त्याच्यानंतर हे 2 साचे घेतले रांगोळी काढण्यासाठी, हे 10-10 रुपयाचे आहेत तसे, तुम्ही पाहू शकता. त्याच्यामुळे गायत्री पद्म पाहू शकता तुम्ही. डिझाईन खूप सर्च करावं लागते, आपण शालिमारला किंवा स्ट्रीट शॉपिंगला गेलं तर खूप शोधून शोधून वस्तू आपल्याला घ्यावे लागतात, ते सहजासहजी मिळत नाही. तर हे खूप टॅलेंटची गोष्ट पण आहे आणि पेशंटची पण आहे. त्याच्यानंतर हे वैदेहीला मोजडी किंवा शूज म्हणू शकतो हे घेतली कारण वैदेहीकडे फॅन्सी असं काहीच नव्हतं सँडल किंवा हे होतं, साधी तिला घेतलेली होती. जे घेतो तेच वापरतो मी. मग आता ते स्कूलला वगैरे फंक्शन असले तर मग असं छान असं वाटतं त्याच्यामुळे. तर कलरफुल असं तिला हे छान वाटलं, पाहू शकतो. हे 150 रुपयाला घेतलं होतं, 200 म्हणायचे होते काका, थोडे बार्गेनिंग करून 150 घेतले. त्याच्यानंतर हे सॉक्स कारण आता विंटर सुरू होत आहे, हिवाळा आहे आणि मग स्कूललाही लागतात आणि नाशिकचं थंड वातावरण तर तुम्हाला माहितीच आहे, त्याच्यामुळे मग ह्या वस्तू घेतले मी. तर हे 40 रुपयाला जोडी घेतली मी. त्याच्यानंतर तिच्या पप्पांना वैदेहीच्या पप्पांना हे ग्लव्स घेतले गेले. त्याच्यानंतर वैदेहीला डेली यूजसाठी या पॅन्ट घेतली मी. ज्या सॉफ्ट लहान मुलं कसं हेवी ड्रेस वगैरे डेली वेअर करत नाही किंवा मग आता गारवा पण आहे त्याच्यामुळे बघ लॉन पॅन्ट घेतलं. 150ला 2 मिळाले मला. त्याच्यानंतर टॉप घेतले वेदीसाठी खाली असं आहे, हे 120ला आहे टॉप. वैदेहीची एक जीन्स घेतलेली होती त्याच्यावरती टॉप नव्हती तिला घालायला, त्याच्यामुळे मग मी हे 2 घेतले 120 120ला. तुम्ही पाहू शकता छान असे मिळाले. लहान मुलांना कितीही कपडे घ्या तरी कमीच असतं. त्याच्यानंतर स्वेटर घेतलं तिच्यासाठी, एक आहे ऑलरेडी पण लगेच बळके करतात लहान मुलं, त्याच्यामुळे मग हे स्वेटर घेतलं 200 रुपयाला. तुम्ही पाहू शकता याच्यामध्ये चॉईस होती, कलर होती पण म्हटलं असा कलर नव्हता तिचा आणि लहान मुलांना कसं थोडं डार्क वगैरे कलर राहिले तर बरं राहतं. तुम्ही पाहू शकता पद्धतीचं फुल स्लीव्हचं घेतलेलं आहे स्वेटर आणि सॉफ्ट आहे खूप,
छान मिळालं. त्याच्यानंतर वैभवीला दिवाळीसाठी ड्रेस घेतला होता, तर तो हा असा पद्धती आहे. तिला मी स्कर्ट वगैरे घेईन म्हटल्यानंतर, कारण फ्रॉक खूप झाले आहेत तिच्याकडे. आणि एक ड्रेस दाखवला मी तुम्हाला, मिशोवरून मागवला, तर तो स्कर्टमध्ये सारखाच आहे. त्याच्यामुळे मग मी हा घेतला. प्रत्येक गोष्टीची हौस असते पायांना आपल्या, त्याच्या मी हा कलर घेतला वैभवीला दिवाळीसाठी. पटियाला मागून असे जे पट्टे आहेत आणि चेन पण आहे, आणि मधून सॉफ्ट आहे, सॉफ्ट कापड आहे, त्याच्यामुळे जास्त असं चिडचिड होणार नाही मुलं. आणि हेवी पण वाटतं जरा फंक्शनल, इथं वर्क केलेला आहे पूर्ण. आणि इथेमध्ये स्लीव्स दिलेल्या आहेत, नेटच्या स्लीव्स दिलेल्या आहेत, या पाहू शकता तुम्ही. आणि त्याच्यासोबत ही पॅन्ट बॉटमला आहे, वरच्या टॉपचं मॅचिंग. आणि ही इलास्टिक आहे, त्याच्यामुळे चांगलं आहे मुलांना, पाहू शकता छान. मला हा कलर खूप आवडला, तर कलर कॉम्बिनेशन त्याच्यामुळे बघून मी हा कलर घेतला. तिच्याकडे हा पॅरोट ग्रीन कलर नव्हता, आणि त्याच्यावरती हा दुपट्टा आहे छोटासा, तो नाही पण टाकला तरी चालतो, कारण लहान मुलांना काय खेळण्यासाठी वगैरे असतो. तर अशा पद्धतीने हा दिवाळीचा तिचा ड्रेस घेतला. मी कसा वाटला तुम्हाला तुम्ही नक्कीच कमेंट करून सांगा. त्याच्यानंतर मी माझी गाऊन घेतली दोन 600 जोडी, त्याच्या स्लीव्स वेगळ्या आहेत, कारण नॉर्मल सगळं तेच असतं. तर अशा पद्धतीचे हे पॅटर्न आहे. डेली वेअरसाठी बघून ही दोन गाऊन घेतली, तुम्ही पाहू शकता कॉटनचे आहेत हे, छान मिळाले. आणि खूप व्हरायटीज होते गाऊनमध्ये. त्याच्यानंतर मी माझ्यासाठी दोन टॉप घेतले होते, तर हा नायरा कट म्हणतात तो आहे. तर हा कलर नव्हता माझ्याकडे, त्याच्यामुळे मी हा घेतला. इतक्या 3/4 या स्लीव्स आहे, कलर छान वाटला मला. आणि इथंवरती असं टिकलीचं वर्क केलेलं आहे छान. आणि याला हे या पट्ट्या दिलेल्या आहेत, आणि इथं छान अशी लेस लावली आहे. नायरा कट म्हणतात याला, तर नव्हता माझ्याकडे, त्याच्यामुळे मग मी हा ट्राय करून बघायचं करवलं. त्याच्यानंतर ब्लॅक कलरचा हा टॉप घेतला 200 रुपयाचा, आणि तो 300 रुपयाचा घेतला, तुम्ही पाहू शकता. बंद गडा आहे त्याचा कॉलरचा, 3/4 स्लीव्स आहे. कलर कॉम्बिनेशन चांगलं आहे डेली वेअरसाठी म्हणून, नीपर्यंत आहे ते. त्याच्यानंतर मी कॉटनची लॅगी घेतली 150 रुपयाला, व्हाईट कलरची. झाली माझी शॉपिंग. आता मी माझी साडी दाखवते तुम्हाला, दिवाळीसाठी मी जी घेतलेली आहे ती. तर अशा पद्धतीची ही साडी मी घेतली आहे. तर हा कलर नव्हता माझ्याकडे, त्याच्यातून मी पिंक काढलेला होता, आणि मी त्याच्या पप्पाने सांगितलं की हा छान दिसतोय, मग त्यांच्या चॉईसचा हा कलर घेतला मी. त्याच्यावरती असं छान बुट्टे आहेत, तुम्ही पाहू शकता. आणि हे ग्लिटर आहे, पण छान आहे पूजेसाठी वगैरे, हलकी आहे, एवढी काही जवळ नाही. पूर्ण असं बॉर्डर आहे ही लेस बॉर्डर, आणि पूर्ण साडीवरती अशा पद्धतीने वर्क केलेलं आहे, हे पाहू शकता. तर खूप व्हरायटीज होती, खूप कन्फ्यूज झाली होती मी कोणती साडी घेऊ असं. तर फायनली मी ही फाईन आउट केली किंवा घ्यायचं ठरवलं. अशा पद्धतीची ही पूर्ण साडी आहे, मी पाहू शकता. थोडी ते ग्लिटरमुळे शाईन करते, ते ग्लिटर निघून जाईल, पण हे वर्क केलेलं आहे मी पाहू शकता, ते निघणार नाही. त्याच्यामुळे मग मला ही आवडली, सिम्पल आहे, सोबर आहे, आणि कापून चुकी बसणार हे सिल्क आहे. त्याचं ब्लाऊज पीस दाखवते प्लेन आहे, कारण याची बॉर्डर झालेली आहे अशा पद्धतीने. आणि आपण दुसरे ब्लाऊज आपण शिवू शकतो, हे असं सिम्पल असं ब्लाऊज आहे याचं. आणि पूर्ण साडीवरती अशा पद्धतीचे बुट्टे आहेत, ही डिझाईन आहे, तुम्ही पाहू शकता. छान असा हा कलर आहे, आणि लक्ष्मीपूजनासाठी खूप छान अशी साडी मिळाली मला. तुम्हाला कशी वाटली माझी साडी ते तुम्ही नक्की कमेंट करून सांगा. त्याच्यानंतर काही हँकी घेतले होते तर डेली यूजसाठी, हे दोन टॉवेल घेतले 100-100 दोन, आणि 250 रुपये संपूर्ण. त्याच्यामध्ये आता स्वेटर घेतले, गारवा खूप असतो, आता जाणवत नाही, गावाहून आल्यानंतर खूप गरज पडते स्वेटरची, आणि खूप थंडी लागते. बघू आता घेतलं आहे लग्नानंतर पहिलं स्वेटर आहे माझं, अशा पद्धतीचं हे स्वेटर घेतलं आहे. त्याच्यानंतर आईसाठी घेतलं आहे आम्ही स्वेटर, आणि मला एकदा म्हणलं होतं माझ्यासाठी स्वेटर घेऊन यायचं असं. आईसाठी स्वेटर घेतलेलं आहे, माझी सासूबाई आहे त्यांच्यासाठी. अशा पद्धतीचं हे स्वेटर आहे, तुम्ही पाहू शकता. त्यांना जास्त असं फेन्सी वगैरे काय आवडत नाही, त्याच्यामुळे सिम्पलच घेतलं. आणि लास्ट स्वेटर तीन स्वेटर आणि घेतलं, त्यासाठी मोठा आहे. वैभवीच्या पप्पांचं शेवटचं शॉपिंगमधलं आमचं. तर इतकी सारी शॉपिंग आम्ही केलेली आहे शालिमारला,
तरी भरपूर वस्तू असं राहून जातात, वर्षातून एकच जागा केली मी दिवाळीला जात असते शॉपिंग करण्यासाठी. तर आजची माझी शॉपिंग तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा. चला तर मग भेटूया पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये जो गावाकडचा असणार आहे. तोपर्यंत काळजी घ्या आणि सगळ्यांना हॅप्पी दिवाळी. आजपासून सुरू होणार आहे दिवाळीच्या तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा आणि सगळ्यांची दिवाळी सुखमय आनंदात जाऊ. प्लीज गणपती बाप्पाच्या चरणी प्रार्थना. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला नवीन असेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.